शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। देशात यंदा डाळिंबाचा हस्तबहर सुमारे 30,000 हेक्टरवर साधला गेलाय। यंदाच्या या बहरात नैसर्गिक आपत्तीचं संकट नसल्याने दर्जेदार फळं लागली आहेत। फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा किंवा एप्रिलपासून हंगामास सुरुवात होईल। या बहरातील डाळिंबाला चांगले दर मिळतील अशी शक्यता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन। तर हस्तबहर सर्वसाधारणपणे सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान धरला जातो। गतवर्षी म्हणजे गेल्या वर्षी देशात 25,000 हेक्टरवर डाळिंबाचा हस्तबहर शेतकऱ्यांनी धरला होता। मात्र गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मान्सूनोत्तर पावसाचा फटका डाळिंब पिकाला बसला होता, त्यामुळे बागांना व्यवस्थित ताण बसला नाही। परिणामी कळी निघण्यास अडचणी आल्या होत्या। या साऱ्यांमुळे डाळिंबाचे नुकसान झाले। गतवर्षी अतिपाऊस झाल्यानं हस्तबहरातील डाळिंबावर तेलकट रोगाचाही प्रादुर्भाव झाल्यानं फळगळती मोठ्या प्रमाणावर झाली होती। तरीही त्यातून शेतकऱ्यांनी काटेकोर व्यवस्थापन करून बागा टिकवल्या। वास्तविक मृगबहरातील डाळिंबाचं सातत्यानं नुकसान होत असल्यानं हा बहर धरणारे शेतकरी हस्तबहराकडे वळाले आहेत। त्यामुळे देशात यंदा 5,000 हेक्टरनं या बहरात क्षेत्र वाढलं असून 30,000 हेक्टरवर पोहोचलं आहे। त्यापैकी 20,000 हेक्टर महाराष्ट्रातील आहे, तर उर्वरित 10,000 हेक्टर क्षेत्र गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश या 3 राज्यांमध्ये आहे। सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान हस्तबहर धरण्यासाठी शेतकऱ्यांनी छाटणी केली। छाटणीपासून ते आतापर्यंत नैसर्गिक आपत्ती परतीचा पाऊस फारसा झाला नाही। तसंच डिसेंबरमध्येही मान्सूनोत्तर पावसानं हजेरी लावली नाही। गेल्या 2-3 वर्षांपासून हस्तबहराला नैसर्गिक संकट आणि पावसाचा फटका बसत होता। मात्र यंदाच्या हंगामात निसर्गानेही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना साथ दिल्यानं बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे। यंदा डाळिंबाच्या हस्तबहराला नैसर्गिक संकट पावसाचा फटका बसला नाही। पोषक वातावरणामुळे दर्जेदार डाळिंब तयार झाले। या हंगामातील डाळिंबाला चांगले दर मिळतील अशी शक्यता अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांद्रे यांनी दिली आहे। सध्या डाळिंबाला पोषक वातावरण आहे। डाळिंबावर कोणत्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव नाही। शेतकऱ्यांनी दर्जेदार डाळिंब पिकवण्यासाठी नेटकं नियोजन केलं आहे, त्यामुळे दर्जेदार फळं लागली असून 100 ते 250 ग्रॅम वजनाची फळं तयार झाली आहेत। फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा ते एप्रिलपासून या हंगामातील डाळिंब विक्रीस बाजारपेठेत येतील। या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू। तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या।